जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील एकलव्य माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा घेण्यात आला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनातर्फे प्रत्येकी 3,000 रुपये मिळालेले। उपस्थित महिला भगिनींनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आमदार महाजन यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले। यावेळी उपस्थित महिलांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले, तर आमदार महाजन यांनी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसंदर्भातील माहिती दिली। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, वैशाली चौधरी, संध्या पाटील, नीता पाटील, सुरेखा पाटील यांच्यासह अनेक महिला भगिनी याप्रसंगी उपस्थित होत्या। तर ॲडव्होकेट शिवाजी सोनार, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, संजय गरुड, माजी अभियंता जे के चव्हाण यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। काही रुपये मान्य बोलले, देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून
Thank you.
इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.